सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कद्वारे गुरुवारी महाविद्यालयांचं मानांकन घोषित करण्यात आलं आहे. दरवर्षी NIRFद्वारे विविध श्रेणींमधील महाविद्यालयांचं रँकिंग घोषित करण्यात येतं. या रँकिंगमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजने प्रथम स्थान पटकावलंय. IIT मद्रासला एकूण शैक्षणिक संस्थांच्या श्रेणीत अव्वल स्थान मिळालं आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे देशातल्या 10 सर्वोत्तम विद्यापीठात तसेच महाविद्यालयात महाराष्ट्रातील एकाही महाविद्यालयाचं किंवा विद्यापीठाचं नाव नाही. तर ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये IIT मुंबई मात्र तिसऱ्या स्थानावर असल्याचं आढळलंय. आज राजकीय वर्तुळात चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीची. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. तब्बल तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थवर ही भेट घेतल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय. मात्र या दोघांच्या भेटीत आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबत्त झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान होणार आहे. NDA कडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे रिंगणात आहेत. पण गेल्या आठवडाभरात विरोधकांच्या एकीला मोठे धक्के बसलेत, त्यामुळे NDAचा विजय अगदी सुकर झाल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल 3 पक्षांनी UPA मित्रपक्षाची साथ देत NDAच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आधी शिवसेना, नंतर झारखंड मुक्ती मोर्चा आणि आज ओम प्रकाश राजभर 3 पक्ष NDAच्या साथीला आले आहेत. गेली 4 दिवस कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत आहे. शिवाय या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे सांगली शहरासहित नदीकाठच्या गावांना पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा आणि वारणा नदीवरील 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील कोकरूड, चिंचोली, माणगाव, कोडोली, शेगाव, दुधगाव, समडोळी, तांदुळवाडी, चावरे हे बंधारे, तर कृष्णा नदीवरील नागठाणे, भिलवडी, मौजे डिग्रज, बोरगाव आणि सांगली येथील छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर संभाव्य पुराचा विचार करून सांगली शहरातील पूरपट्ट्यात राहणाऱ्या सुमारे 2000 कुटुंबांना सांगली महापालिकेने जागा सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते, कारण मला वाटतं की त्यांच्या मागे मोठं षडयंत्र सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणं, त्यांना चिठ्ठी पाठवणं, यातून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेस शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलाय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. CA परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. CA ची अंतिम परीक्षा 14 ते 29 मे 2022 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 2 टर्ममध्ये घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाऊन सहज तपासता येणार आहे. या परीक्षेमध्ये मुंबईच्या मित शहाने बाजी मारत देशात प्रथम येण्याचा मान पटकावलाय. कॉफी विथ करणच्या 7व्या सीझनमधील 2ऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी सारानं रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या नात्याबाबत एक हिंट दिली आहे. रॅपिड फायर राऊंडमध्ये जान्हवीनं रश्मिकाच्या इंस्टाग्रामवरील वाढत्या फॉलोअर्सबाबत सांगितलं, त्यावेळी सारानं विजयचं नाव घेतलं. विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत सारानं दिलेल्या हिंटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. प्रियकर रात्री जेवायला लवकर न आल्याने एका महिलेने तिच्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात उघडकीस आली आहे. सुलोचना नामदेव लेकुरवाड असं 30 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. ती मूळची लातूरची आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द तथा मेडीगट्टा धरणाचे सर्व दार उघडल्याने गडचिरोलीमध्ये पूर आला आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद आहेत. अनेक रस्ते पूल व रपटे वाहून गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती नद्यांची पाण्याची पातळी वाढत असल्याने आणि गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्यात येणार असल्याने नदी काठावरील गावांनी विशेष खबरदारी घ्यावी असं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे. चामोर्शी ते गडचिरोली, आष्टी ते चंद्रपूर, आरमोरी ते गडचिरोली मार्ग पूर्णपणे बंद आहेत. आलापल्ली ते भामरागड मार्ग पर्लकोटा नदीला पूर आल्याने बंद आहेत. बारंपल्ली ते निमडा सिरोंचा येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्यामुळे हा मार्ग पूर्णतः बंद आहे. मंत्री असल्याने मुंबईत राहावं लागायचं, बैठका घ्याव्या लागायच्या, त्यामुळे तुमच्यात राहता येत नव्हतं. आता आपलं सगळ्यांसारखंच आहे, आता जमिनीवर आल्यासारखं वाटतंय असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बीड जिल्ह्यातील परळीमध्ये त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण मंत्री नसल्याचा जास्त आनंद होत असल्याचं मिश्किल भाष्य केलंय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवलेवाडा चिखला मार्गावरील पुलावरून पावसामुळे पुराचं पाणी वाहत होतं. दरम्यान मध्य प्रदेशातील दोन तरुण दुचाकीने डबल सीट जात असताना पुराच्या पाण्यामुळे त्यांना पुलाचा अंदाज न आल्याने मोटरसायकलसह दोघे पुलावरून पाण्यात पडले आणि वाहायला लागले. दरम्यान दोघांपैकी एक जण पाण्यातून सुखरूप बाहेर आला, मात्र दुचाकीसह एक जण पाण्यात वाहून गेला असून गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस पथक बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. तर या घटनेत रवी टेकाम नामक व्यक्ती वाचला असून त्याचा मित्र मात्र वाहून गेलाय. या बातमीसोबतच सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.